मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची पंचवार्षिक निवडणूक येणाऱ्या 26 तारखेला होत आहे. खरं पाहिजे ती निवडणूक पंचवार्षिक आहे की याचा कार्यकाळ 3 वर्षाचा असावा यावरती सर्वात मोठा प्रश्न यासाठी आहे, कारण जेव्हा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने आम्हाला उत्तर दिलं होतं की 1989ची घटना ही मंजूर घटना आहे, त्या घटनेचे कलम 10 आणि कलम 15 नुसार कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असणे आवश्यक आहे. जेव्हा याप्तीमध्ये आम्ही गेल्या वर्षी आंदोलन केलं तेव्हा माननीय शरद पवार जे संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या समक्ष सुद्धा हा विषय चर्चेला आला होता. त्यावेळी तिथे भालचंद मुणगेकर होते, विद्या चव्हाण होत्या, शशी प्रभू होते आणि प्रताप आजबे सुद्धा होते, परंतु कोणीही त्या बाबतीमध्ये कुठलीही माहिती दिली नाही. माननीय शरद पवार यांनी आदेश दिले होते की याची तुम्ही चौकशी करून एक्झॅक्टली कुठली घटना अप्रूव्ह आहे त्या बाबतीमध्ये कळवावं. दुर्दैवाने 4 महिने झाल्यानंतर सुद्धा कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आला नाही. त्यानंतर जेव्हा आम्ही पत्र लिहिलं तेव्हा 6 महिन्यानंतर त्याला उत्तर देण्यात आलं की 1989ची घटना ही मंजूर घटना आहे. अगर 1989ची घटना मंजूर आहेत मग तुम्ही पंचवार्षिक निवडणुका कुठल्या आधारावर घेताय, कारण त्याचे नियम 10 आणि 15 सांगतं की 3 वर्षाचा कार्यकाळ हा कार्यकारी मंडळाचा असतो. दुसरी बाब, तुम्ही पंचवार्षिक केलं तर यासाठी धर्मादायित्वाची परवानगी घेतली होती का. तिसरा प्रश्न की यासाठी साधारण सभा बोलून सर्वांचं तुम्ही मत जाणून त्यामध्ये ही प्रस्ताव मंजूर करून घेतला की नाही, या प्रश्नाचं उत्तर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय देत नाही. आणि एकंदरीत मागील कार्यकाळ असून देत किंवा सध्या होणारी निवडणूक ही सर्व वादामध्ये आहेत. आणि यापूर्वी सुद्धा नायगाव शाखेमध्ये जे लोक मेले होते त्यांची नावं सुद्धा यादीमध्ये होती, त्या बाबतीमध्ये सुद्धा कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. माझी परत एकदा विनंती आहे की माननीय शरद पवार असून देत, धर्मदा आयुक्त असून देत, आपण या बाबतीमध्ये ठोस निर्णय घ्यावा, चुकीचं करू नयेत. आणि घटनांमध्ये जे तुम्ही नमूद केलेलं आहे त्याच्या आधारेच आपण निवडणुका लढवल्या तर हे योग्य ठरेल.